नागपूर नगर माझी. आयुष्याची 8 वर्ष माझं मेडिकल शिक्षण, माझ्या तारुण्यातली जळणी म्हणा आणि माझी सहधर्मचारिणी हे सर्वच मला नागपुरात मिळाली. या नागपुरातच माझी महेश एलकुंजवारांशी, प्राध्यापक पांडुरंगांच्या घरीच पहिल्यांदा इमर्जन्सीच्या काळात भेट झाली आणि आज तर साक्षात सुरेश पांडुरंगे तिथे हजर आहे. बोलू पांडुरंगे सर माझे इंग्लिशचे प्राध्यापक होते मेडिकलला जाण्याचे येण्याच्या पूर्वी, पण त्यांचं फार अधिक चांगलं शिक्षक जो त्यांचा गुण आहे, पिंड आहे, त्याच्यामुळे माझा वैचारिक पिंड विकास करण्यामध्ये माझ्या तरुण वयामध्ये त्यांचा खूप मोलाचा वाटा. इंग्लिश साहित्याची आवड, तत्वज्ञानाची आवड, पण या सर्वांनंतरही अनेक वर्षांनी 30 वर्षांनी गांधीजींच जे सेमिनर बुक मानलं जातं हिंद स्वराज, गांधीजींच्या आश्रमात वाढून देखील ते पुस्तक कधीच मला समजलं. वाचायला घ्यायचे काही पानं वाचले की छे मातरण काय ती वेड्यासारखंच लिहिल्यातून बाजूला ठेवलं. माझ्या स्वतःच्या वयाच्या 50व्या वर्षी मला पहिल्यांदा ते पुस्तक समजलं सुरेश पांडुरंगे यांच्या नवे मन्वंतर महात्मा गांधींचे हिंद स्वराज, एक अप्रतिम पुस्तक त्यांनी. मी एक म्हणून त्यांचं मी अनेक अनेक तऱ्हेने ऋण. आज या पुस्तकात त्यांच्या आरोग्याच्या काही मर्यादा असून देखील आणि आज त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमात सहसा बोलत नाही, केवळ माझ्या प्रेमापोटीच ते इथे बोलायला आले याच मला भान आहे आणि म्हणून आज ते जे बोलले तुम्हाला त्यांचा मिळालेला आशीर्वाद. महेश जे बोलले, महेश इतके मोठे साहित्यिक आहे, महेशला मी सहसा तुम्ही दोन्ही म्हणतो. ते मोठे साहित्यिकही आहेत, मोठे साहित्यिक आहेत हे सांगायची गरजच नाही, भारताला ते माहित आहे. मित्रही आहेत, आमच्या बाया 10 वर्षाचं अंतर असूनही ते मित्रासारखंच वागतात आणि त्यांच्या आणि माझ्या काही लहानपणच्या भूतकाळातील विलक्षण सांग. त्यांच्याच एका लेखात त्यांनी ते अप्रतिम मानलंय. आज महेश जे बोलले त्यांच्या हलक्या फुलक्या कधी कधी उपग्रहे अशा शैलीत बोललो, आज त्यांचा तो राग लागला. पण युगांत मध्ये जो निराशाजनक शेवट होतो मला असं वाटतं अजूनही तो महेश सोबत राहिलेला, आजच्या बोलण्यात देखील तो प्रगट झाला. जीवनाविषयी, समाजाविषयी असे अंधाराचे कवडसे त्यांच्या मनावरती आहेत ते त्यांनी आज आपल्यासोबत शेअर केले आणि ते जे बोलले ते वास्तव आहे. आजची परिस्थिती, बाहेरची राजकीय किंवा जागतिक परिस्थिती आहेच तशी, आणि म्हणून त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले, त्यांच्या मनातला काही काही संशय तो देखील त्यांनी व्यक्त केला, यासाठी की देखील मी त्यांचा ऋणी आहे. कारण पुस्तकच मुळे त्यासाठी आणि विशेषतः आता महेशना उद्देशून मी काय घेणार, पण विशेषतः तरुण पिढीची या आजच्या काळामध्ये जन्माला येते जगते मोठी होते तिच्या समोरचा हा यक्ष प्रश्न आहे आणि म्हणून त्याचं उत्तर शोधायला मदत व्हावी म्हणून हे पुस्तक. मग खरं म्हणजे असं मी म्हणेन की एलकुंजवारांनी खरं म्हणजे पुस्तक कशासाठी हा प्रश्न उपस्थित केला आणि सुरेश पांडुरंगेंनी या पुस्तकाला आशीर्वाद दिला हे दोन्ही मी आशीर्वादच मानतो. प्रकाशकांनी, माझगावकरांनी अतिशय मार्मिक पण मोकळ्या पद्धतीने या पुस्तकाचं जे कौतुक केलं त्यासाठी मी त्यांचे, राजहंस प्रकाशनाचे यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं
पुन्हा गोखले ज्यांनी हे पुस्तक संपादित करण्यामध्ये खूप मोलाची मला मदत केली. कारण हे पुस्तक मी एक जिनिसी लिहिले नाहीये, 40 वर्षाच्या कालखंडामध्ये लिहिलेले लेख आणि भाषण त्यांना एकत्र गुंफण्यामध्ये संपादित करण्यामध्ये त्यांची मला मोलाची मदत झाली. आणि नरेश सबचेवाले ज्यांनी हा आजचा आपला संवाद घडवून आणला. माझा साक्षात्कार उद्योग महाराष्ट्रात व्यापक वाचले गेलेला आहे, बरंच लोकप्रिय आहे. त्यातला हृदयरोग हा अनाटॉमिकल हृदयरोग, हृदयाची रक्तवाहिनी खरोखरच आकुंचित झाली, हृदयाला रक्त पुरवठा होत नाही. मला तो झाला. त्यानिमित्ताने जो काही माझा स्वतःशी संवाद झाला, शोध झाला, तो महाराष्ट्रासोबत मी वाटून घेतला. पण अनाटॉमिकल हृदयरोगच्या पलीकडे अजून एक दुसरा स्पिरिच्युअल हृदयरोग आहे, तो तर आज प्रत्येकालाच झाला. आणि अनाटॉमिकल हृदयरोग तरी एंजियोप्लास्टीने किंवा बायपास सर्जरीने मोकळा करता येतो, या स्पिरिच्युअल हृदयरोगाचं काय करणार? आणि म्हणून या जीवनाचं काय करणार हा प्रश्न आपल्या समोर उभा असतो. तू बघायचं नाही आपण असं भरपूर प्रयत्न करतो, कारण तो त्रासदायक प्रश्न असतो. आणि तरी तो प्रश्न तर असतोच असतो. मला स्वतःला याच प्रश्न उत्तर स्पष्टपणे लहानपणी, माझं लहानपणीचं पहिलं उत्तर थोडं वेगळं होत सर. मी माझ्या त्या रिस्क अँड डेस्टिनीचा उल्लेख केला. मला लहानपणी हॉस्पिटल लेखक व्हायचे आणि करायचं ऐकणाऱ्यांना आश्चर्य वाटेल, पण लहानपणी मी पुस्तक वेडा होतो. आणि मला असं वाटायचं की लेखक हा प्राणी जो असतो त्याच्या एका बाजूला एक पुस्तकांचा ढीग असतो, तो दिवसभर पुस्तक वाचतो आणि इकडे टाकतो, वाचतो आणि इकडे टाकतो. आणि सुखी जीवनाची माझी कल्पना दिसते. तर मला लेखकासारखं, मला जे वाटायचं की लेखकासारखं आपल्याला आळशी छान पैकी जगायचं, दिवस रात्र पुस्तकं वाचायची, म्हणून मला लेखक. आणि 13 वर्षी जो नियतीशी करार झाला आणि 50 वर्ष मी त्याच्यानंतर तोच मार्ग चालतोय. मी वयाची 60 वर्ष पूर्ण केली त्यावेळी त्या निमित्ताने पुण्यामध्ये NKCLने महाराष्ट्रातल्या युवा पिढीशी संवाद म्हणून माझं एक जाहीर भाषण ठेवलं. त्यावेळी जे मी बोललो या जीवनाचं काय करू, ते खरं म्हणजे या पुस्तकाचा पहिला लेख आहे. आणि म्हणून ते टायटल आहे त्याचं की महाराष्ट्राच्या तरुण पिढीशी केलेला हा संवाद. ते भाषण, तो प्रवास, मला सापडलेलं उत्तर माझ्या पुढं. ते काही प्रत्येकाचं उत्तर होणं शक्य नाही, व्हायची गरज आहे नाही, प्रत्येकाचा मार्ग वेगळा. आणि त्यात मला कळलेले गांधी आणि विनोबा एकूण हा पुस्तकाचा उद्देश आणि अवका हा आहे. प्रश्न कोणता आहे आपल्यासमोर? आणि मी जेव्हा आपल्यासमोर म्हणतो तेव्हा माझ्यासमोर महाराष्ट्रातला युवा हा उभा, जरी त्यातले काही प्रश्न आपल्या सगळ्यांनाही लागू. युवा नोवा हरारीच एक पुस्तक निघालेलं आहे, सेपियन पुस्तक तर बहुतेकांना माहितीच आहे. होमोडिओस नावाचं त्याचं दुसरं पुस्तक आहे, देवत्वाला पोचलेला माणूस असं काहीतरी त्याचा अनुवाद करताय. होमोडिओस मध्ये हरारी एका स्थितीचं वर्णन करतो की विज्ञानाचे शोध जितके लागतात आहेत आणि उपचार जितके विविध एकाहून एक चांगले निघतात आहेत, विशेषतः जेनेटिक इंजिनिअरिंग करताय, बायोटेक्नॉलॉजीने तुमची किडनीज बदलताय, ते हृदयही बदलताय, तर फुफ्फुसही बदलतायत, आणि कदा करायची हृदय मेंदूही बदलताय ट्रान्सफर. म्हणून तो म्हणतो की आजची माणसं तरुण आहेत आणि आज निरोगी आहेत, त्यांच्यापैकी अनेक जण करायची 150 वर्ष जगतील. आणि हे अगदीच अशक्य नाहीये की काही जण आणि तो जे म्हणतो तसं मानणारे काही वैज्ञानिक आहे की अमरत्व अशक्य नाही. तुमचे ऑर्गन बदलत राहतील पण तुम्ही तोच राहा, म्हणजे कोण तोच राहील हा एक प्रश्नच आहे. तर हरारी एक फार सुंदर वाक्य बोलून तो असं म्हणतो की आता याच्यानंतर
जास्त काळ कसं जगायचं हा प्रश्न राहणार नाहीये. या जगण्याचा काय करायचं हा प्रश्न. अरे जे काही 50-60-70 वर्ष आयुष्य मिळालंय त्याच काय करायचं हे कळत नाही. ते 150 वर्ष काय कराल. मग खरा प्रश्न जास्त कस जगू, वयोमर्यादा कशी वाढवू, मरण कसं टाळू. किंवा सर जे आता म्हणाले मिथ ऑफ सिसिफस म्हणून जे कामूचं पुस्तक आहे त्याचं सुरुवातीचं पहिलंच वाक्य प्रश्न खरा आत्महत्येचा आहे. पण तो म्हणतो की आता माणसं मरणार नाहीत आणि त्यांना खरा प्रश्न राहील आता या जगण्याचा काय जगू कसा. 150 सुपून मागून अमरस होऊन गेला तर याच्यावर मोठं तर हेल राहणार नाही. जे हवं म्हणून मानव जात अमृताच्या शोधामध्ये काल्पनिक कि वास्तविक हजारो वर्षापासून त्या स्वप्नाच्या मागे लागली आहे. खरंच जर ते अमरत्व मिळून गेलं तर काय नरक होईल जीवन जर जीवनाला काही हेतूच नसेल. आणि म्हणून महाराष्ट्रातील युवांसोबत हा त्यांच्या समोर दत्त म्हणून उभा असलेला पण ते बघत नसलेला हा प्रश्न उपस्थित करावा. हा खर म्हणजे त्या भाषणाचा हेतू होता. महाराष्ट्रातल्या युवांना आता पूर्वीसारखं माधुकडे मागून काही शिकावं लागलं. उलट त्यांचे आई वडील लाखो रुपये घेऊन कोचिंग क्लासेस लावले. उद्या खायला मिळेल की नाही याची काही कोणाला चिंता नाही. आता हे सगळं आता टेकन फॉर ग्रांटेड घेत आहेत. बऱ्यापैकी सगळ्यांना जरी नाही आणि खेड्यातल्या आणि अनेक वंचित समाजातले मुलं आहेत ज्यात पण महाराष्ट्रातल्या मध्यम वर्गाला तिथल्या तरुणाला हे टेकन फॉर ग्रांटेड घेत आहे. राघोबा दादांनी अटके पार झेंडा नेला म्हणून अजूनही आपण महाराष्ट्रात लोक खूप कौतुक करतो. पण त्यापेक्षा जास्त अटके पार काय अटलांटिक पार झेंडा भारतीय लोकांनी नेलेला आहे. आणि अमेरिकेतल्या आणि जगातल्या अनेक जागतिक कंपन्यांचे आता प्रमुख सीईओ किंवा मॅनेजिंग डायरेक्टर भारतीय आहेत. थॉमस फ्रीडमन त्याच्या एका पुस्तकात लिहितो, तोच म्हणतो की थॉमस फ्रीडमन न्यूयॉर्क टाइम्सचा एक प्रसिद्ध कॉलमिस्ट होता. तो लिहितो की तो जेव्हा लहान होता हा म्हणजे 1940 आसपासचा काळ. तो म्हणतो की आम्ही जेव्हा लहान होतो चीन मध्ये खूप दुष्काळ होत आणि आम्ही लहान मुलं जेवणाच्या टेबलवर बसलो आणि मुलं असती त्यामुळे लवकर जेवण करत नाही. आईला घाई असते की लवकर आटपायचं टेबल विस्तारायचं. आई त्यांना घाई लवकर जेवा नाहीतर ती चीन मधली उपाशी मुलं तुमची ब्रेड घेऊन जाते. आपण जसं लांडगा आला रे आला असं मुलाला भीती दाखवतो. थॉमस फ्रीडमन लिहितो की आमची आई आम्हाला अशी भीती दाखवायची. मग तो पुढे म्हणतो आज ही स्थिती अशी आहे की अमेरिकन पालकांना आपल्या मुलांना म्हणावं लागतं की अरे मुलांनो अभ्यास करा नाहीतर ते भारतातली मुलं तुमचे जॉब्स म्हणतात. तर भारतातल्या या तरुण पिढीचा दरारा वैश्विक झाला. त्यामुळे आता जगायला जे सगळे आयोजनाचे प्रश्न आहेत की काय खाऊ, किती खाऊ, कुठे राहू, काय नेसू, कसा प्रवास करू, किती मोठं घर, हे सगळे आयोजनाचे प्रश्न. आयोजनाचे प्रश्न हे बऱ्यापैकी सुटल्यासारखे. अर्थात लोभाला अंतच नसतो. त्यामुळे आपण आयुष्यभराचे प्रश्न न सोडवण्याचा प्रश्न निर्माणच करू शकतो. पण अन्यथा हे प्रश्न खरं म्हणजे जैविक पातळीवर सुटले. आपल्याला जगण्यापुरतं भरपूरच आहे. आयोजनाचा प्रश्न आता नाही आहे. प्रश्न आहे प्रयोजनाचा, जगायचा कशाचा. आणि म्हणून या जगण्याचं काय करू या प्रश्न मी महाराष्ट्रातील युवांसमोर उपस्थित करत असतो. त्याचा शोध घेणं आणि त्यास सापडलेल्या मार्गावर चालणं हे प्रत्येकाचं कर्तव्य. प्रत्येकाचा मार्ग वेगळा राहील. त्याचा काही एक ठरीव मार्ग नाही. कारण या पुस्तकात एका जागी मी करिअर निवडीचा
ब्रह्मप्रश्न म्हणून एक लेख लिहिला आहे, त्यात विनोबांची पद्धत मी बॉरो केली. विनोबांनी असं म्हटलंय, व्यक्तीला आपलं जीवन कार्य शोधायचं असेल तर त्याने आपला स्वभाव, स्वधर्म आणि गुणधर्म या त्रयींचा शोध घ्यावा आणि त्यांच्या आधारे मार्ग शोधावा. त्यामुळे प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, प्रत्येकाचा स्वधर्मही वेगळा असतो. सगळ्यांचा स्वधर्म म्हणजे कर्तव्य, समाजाच्या प्रती असलेलं कर्तव्य म्हणजे स्वधर्म, असं सोप्या याच्यात म्हणत. त्यामुळे या जीवनाचं काय करूयाचं, एक ठासे बंद साचे बंद काही उत्तर नाही, पण ते उत्तर प्रत्येकाने शोधणार. ते नाही शोधलं जीवनाच्या, एक तर जीवनात पोकळी निर्माण होते, ती पोकळी कळत नाही. रोग झाला, ताप येतो, थँक गॉड. पण जेव्हा अशी पोकळी निर्माण होते तेव्हा काही तापही येत नाही. डॉक्टरकडेही जाता येत नाही, कारण याचे डॉक्टरच नाही. आणि म्हणून ज्या प्रश्नाचं उत्तर शोधायला मला ज्यामुळे मदत झाली, त्या गोष्टींचा प्रवास वर्णन आहेत, विचार आहेत, लेख आहेत, काय भाषण आहेत. आता माझ्या जीवनातले सूर्यचंद्र म्हणजे गांधी आणि विनोबा. चंद्र शब्द विनोबांना वापरला म्हणजे काय ते परप्रकाशी होते असं नाही, एक आपली साहित्यिक पद्धतीने सूर्यचंद्र. पण माझ्या जीवनाचा आकाश या दोघांच्याच प्रकाशाने मोठे प्रमाण. मी महात्मा गांधींना कधी पाहिलं नाही, म्हणजे माझ्या जीवनाचं एकमेव दुःख असेल तुम्ही त्यांना याची देही याची गोळा ते पाहिलं. एकदा मी माझ्या आईला विचारलं, कारण माझ्या जन्माच्या अगोदर आई वडील सेवाग्राम राहायचे. मी आईला विचारलं, काका तू महात्मा गांधींना पाहिलंस का? आई म्हणाले, मी सेवाग्रामला जिथे त्यावेळी माझे आई वडील राहायचे, रोज संध्याकाळी महात्मा गांधी फिरायला त्या घरासमोर रोमांच. साक्षात महात्मा गांधी आपल्या घरासमोर रोज चालून जात होते. दुःख एवढंच माझं जन्मस्थान आहे. माझ्या घरासमोर म्हणालो तेव्हा मीच कोणी मी नव्हतो. विनोबांचं बोट धरून तर मी प्रत्यक्ष चाललो आहे. एवढंच नाही, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृत्यूच्या सर्टिफिकेटवर डॉक्टरांनी माझी सही आहे. विनोबांशी अधिक जास्त जवळून त्यांना बघण्याचा त्याची मला संधी मिळाली. पण या दोघांच्या प्रकाशामध्येच आणि या दोघांच्या सावलीमध्येच माझं जीवन तरंगलं आहे. त्यांचं मला झालेलं जे आकलन आहे ते देखील याच्यात, या जीवनाचं काय करू याचं उत्तर शोधण्यामध्ये मदत व्हावी, यांच्या व्यक्तित्वाचं थोडं आकलन मला जे झालं त्याच्यात मांडण्याचा प्रयत्न केला. गांधीजींचा वैश्विक प्रभाव किती आहे, मी तुम्हाला एक उदाहरण सांग. दक्षिण आफ्रिकेमध्ये गेलो होतो, केपटाऊन शहराच्या जवळ समुद्रामध्ये किनाऱ्यापासून 20 मैल आतमध्ये रॉबिन आयलंड नावचं एक नेल्सन मंडेलाला तिथे जवळपास 21 वर्ष खडी फोडायला तुरुंगात ठेवलं. नेल्सन मंडेला आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे तरुणपणी नेते होते आणि त्यावेळी हिंसक मार्गाशिवाय तरणोपाय नाही म्हणून आजच्या परिभाषेत ज्याला आपण टेररिस्ट म्हणून कशा प्रकारचे बॉम्बस्फोट वगैरे साधनं त्यांनी वापरली आणि त्यावर त्यांचा विश्वास होता आणि काहीही करून गोऱ्या लोकांना इथून संपवायचं असं त्यांचा स्वाभाविकपणे गोऱ्या सरकारने त्यांना तिथे ठेवलं. तिची जागा होती ती इतकी भयानक आहे की तिथे चुनखडीच्या खाणी होत्या आणि तिथे जाऊन अनवाणी पायांनी या कैद्यांना चुनखडी फोडावी लागायची. फोटो आहेत, नेल्सन मंडेलाच्या पायांना फोडं फोडं आलेली आहेत चुन्यामुळे आणि पायाला कापडं चिंध्या बांधून बांधून ते त्याच्यामध्ये चालतात. जवळपास 6.5 फूट उंचीचा तरुण. त्यांचा जेल मधला सेल जो होता 8 फूट लांबी 6 फूट रुंदी, त्या सेल मध्ये नेल्सन मंडेला 21 वर्ष आहे. आता कल्पना करा की हा गोऱ्या लोकांना संपवायचं टेररिस्ट मार्गाने असं मानणारा क्रांतिकारी तरुण त्याला जेलमध्ये ठेवलेला आहे.
पायाला फोड आलेली आहे, चिन्ह्या बांधल्या आहेत, चुनखडी फोडतो आहे आणि 6x8 फूटच्या एका सेलमध्ये त्याला 21 वर्ष ठेवलं. त्या माणसाची मानसिकता एक माणूस म्हणून काय होणार, कशी होणार, आपण कल्पना करू शकतो. द्वेष आणि क्रोध काळ्या पाटण्यावर पाण्यावर जे गेले त्यांच्यावर काय परिणाम झाला आपण पाहिलेला. कारण अमानुष टॉर्चर तिथे होत असत. 21 वर्ष काळ्या पाण्यात राहिले. मी जेव्हा तो जेल बघायला गेलो, माझ्या सुदैवाने मला दाखवणारा जो गाईड होता तो स्वतः नेल्सन मंडेलांसोबत जेलमध्ये राहिले, त्यांचा प्रिझनमेंट. तर उत्सुकतेपोटी, काळा माणूस होता 50 वर्षाचा, मी त्याला उत्सुकतेपोटी विचारलं की अरे तू नेल्सन मंडेलांच्या इतक्या जवळ राहिला, तुझ्यावर त्यांचा काय परिणाम झाला. क्षणभर विचार करून तो असं म्हणाला की नेल्सन लिबरेटेड मी ऑफ माय हेट्रेड फॉर द व्हाईट पीपल. एकवीस वर्ष जेल मध्ये राहिलेला हा टेररिस्ट माणूस आणि याचा प्रभाव आपल्या कोक बिझनेस वर हा पडतो, त्याच्या मनातला गोऱ्या लोकांच्या बाबतीतला क्रोध आणि द्वेष निघून जातो. आणि नंतर मला एका जागी नेल्सन मंडेलांचा एक लेख सापडला आणि नेल्सन मंडेलाने त्याच्यामध्ये जेल मधला आमचा अनुभव आणि माझ्यावर पडलेला परिणाम आणि त्याने स्वतःची आणि महात्मा गांधींची जेलची अनुभव याच्यावर एक लेख लिहिला. आणि गांधीजींचं जीवन आणि विचार वाचून त्याला अहिंसा कशी पटली आणि त्यामुळे हा आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचा एक क्रांतिकारी तरुण त्या 21 वर्ष जेलमध्ये असताना कसा बदलला, इतका बदलला की त्याच्यासोबत असलेल्या इतर कैद्यांचं देखील त्याने हृदय बदलवलं. पण सुटल्यानंतर दक्षिण आफ्रिका स्वतंत्र झाल्यानंतर एकाही गोऱ्या माणसाला त्यांनी मारलं नाही आणि आज देखील काळे 80% आणि गोरे 20% हे तिथे एकत्र जगू शकतात. गांधीचा प्रभाव नुसत्या देशावरच नाही तर अरबी समुद्राच्या पलीकडे आफ्रिकेपर्यंत झाला. आणि जसं सरांनी उदाहरण सांगितलं अलगोरचं, अटलांटा मध्ये अटलांटिक महासागराच्या पलीकडे अमेरिकेपर्यंत झाला. त्यामुळे गांधी मला जे विविध प्रसंगी दिसले भेटले, वस्तुतः कधीच नाही भेटले, त्याचे अनेक प्रसंग आणि प्रभाव मी इथे वर्णन केले आहे. मला झालेलं त्यांचं आकलन वर्णन केलंय. माझी वस्तुता जे काही माझं छोटस आकलन आहे, समज आहे, त्यामध्ये अशी मान्यता आहे की 20व्या शतकातला सगळ्यात मोठा पुरुष महापुरुष जगातला महात्मा गांधी होतेच होते. 21व्या शतकाचा देखील महानायक हा महात्मा गांधी. कारण 21व्या शतकासमोर जे जागतिक प्रश्न आहेत, एक आहे आर्थिक विषमतेचा, दुसरा आहे धार्मिक हिंसेचा आणि द्वेषाचा, आणि तिसरा आहे ग्लोबल वॉर्मिंगचा पर्यावरण. या प्रश्नांच्या उत्तरासाठी जगाला कितीही ट्रीटीज करू द्या, कितीही निगोशिएशन करू द्या, पण अंतिमतः गांधीकडे यावं लागतं आणि यावं लागणार. म्हणून महात्मा गांधी हा 21व्या शतकाचा देखील महानायक जगाचा राहील असं मी मानतो. विनोबांच्या विषयी, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविषयी पंडित मांडे सरांनी उल्लेख केलाच. आजपासून 100 किंवा 200 वर्षांनी कोणतं मराठी पुस्तक पुढे येईल? मिलिंद बोकील कालच आमच्याकडे आले होते. मिलिंदने मी हा प्रश्न विचारला. मला विचारच कर, मी काही दिवसांनी तरी ऐकतर सांगतो. आजचे कथा, कादंबऱ्या, ललित साहित्य बहुतेक 100-200 वर्षांनी कोणी वाचणार? आज हरिनारायण आपटेच्या किंवा नाथ माधवांच्या कादंबऱ्या कोण वाचत? मराठी प्राध्यापकाला फक्त माहित असते इतिहास म्हणून, पण अन्यथा कोण वाचत? आज जे समकालीन राजकीय आणि सामाजिक वाङ्मय असेल ते देखील 200 वर्षांनी कोण वाचणार? मग
कोणती दोन मराठी पुस्तकं उरतील? तर माझा समज असा आहे की दोनच मराठी पुस्तकं उरतील आजच्या नंतर 200 वर्षांनी वाचली जातील, म्हणजे आर्काईव्ह मध्ये उरतील सगळी, वाचली जातील दोनच पुस्तकं, गीताई आणि गीता प्रवचन, आणि दोन्ही पुस्तकं लिहून जायची. कारण ही दोन्ही पुस्तकं कालातीत आहे. आणि पुढचं मी माझं वाक्य जे म्हणतो, मी काही साहित्यिक नाही आणि या साहित्य संमेलनामध्ये माझी मुलाखत झाली त्यात मी बोललो, पण मला अपेक्षा अशी होती की मराठी साहित्य संमेलनात हे बोललो ते गांभीर्याने घेतलं जाईल, पण पत्रकारांनी भलत्याच गोष्टी रिपोर्ट केल्या, म्हणून मी ते वाक्य पुन्हा बोलू इच्छितो. ते वाक्य असं आहे, मला जे वाटतं ते असं की 20व्या शतकातला मराठीचा सर्वश्रेष्ठ साहित्यिक हा विनोद आहे. विनोबांनी अर्थातच ललित साहित्य आपण ज्याला कथा कादंबऱ्या म्हणतो त्या लिहिल्या नाहीत, पण भाषा प्रभुत्व म्हणून किंवा मजकुराचा लेखनाचा कंटेंट म्हणून किंवा विचाराचे लेखनाचे विषय म्हणून विनोबांच्या प्रतिभेला तोड देणारं दुसरं काहीही मराठीत अजिबात नाही. आता आपण फडके आणि खांडेकर या फुटपट्ट्या लावून जर विनोबांना मोजू तर विनोबा उभे नाही राहू शकत. पण ज्याने सार्वकालिक विचार दिला, अतिशय मूलभूत विचार दिला, आध्यात्मिकही दिला आणि समाज परिवर्तनाचाही दिला, राजकीय विचार लोकनीतीच्या रूपात दिला, विनोबांचं कॉन्ट्रीब्युशन अनेक अंगाने आहे. ते कदाचित कळायला समाजाला अजून काही काळ लागेल, पण एक माझी मान्यता अशी की 20व्या शतकातलं सर्वश्रेष्ठ मराठी साहित्यिक विनोबा आहे. पण विनोबा निव्वळ साहित्यिक नव्हते. साहित्यिकांचं जीवन आचरण पुष्कळदा तितकं रम्य तितकं उन्नत नसतं, किंवा ते, पण विनोबा कर्मयोगी देखील होते आणि संत देखील. मग आता अजून थोडा आपण जर दुरून पाहिलं की गेल्या 700 वर्षातले 3 सर्वश्रेष्ठ मराठी साहित्यिक कोण, तर माझं आपल्या छोटस माणसाचं मत आहे की ज्ञानोबा, तुकोबा आणि विनोबा हेच मराठीचे सार्वकालिक सर्वश्रेष्ठ साहित्यिक आहे. म्हणून विनोबांवर आपण अनेक अन्याय केले. त्यांची ही उत्तुंग प्रतिभा आणि कॉन्ट्रीब्युशन तर आपल्याला कळलंच नाही. नुकसान आपलं. इमर्जन्सीमध्ये त्यांच्या बाबतीत जे केलं ते आपल्यापैकी अनेकांनी जवळून वाचलं असेल त्या काळामध्ये, कारण इमर्जन्सीच्या काळात बरेच जण आपल्यापैकी होते. पण तो जो प्रसंग आहे मी त्याची पुनरावृत्ती आता करणार नाही. वसंतराव साठेंनी विनोबांनी अनुशासन पर्वच्या नंतर प्रश्नचिन्ह लिहिलं होतं, प्रत्यक्ष हाताने लिहिलं होतं. अनुशासन पर्व प्रश्नचिन्ह. आता बघा विनोबा शब्द प्रभू, त्यांची शब्दांची निवड अचूक असायची. त्यांची शब्द प्रभुत्वाचं एक थोडस बाजूने सरपणे उदाहरण देऊन देते, जे जे मी त्यांच्या सोबत असताना कानांनी ऐकलं. त्याचं एका जागी भाषण प्रवचन देताना ते असं म्हणाले की शब्दांची एक उंची असते, पण समाजाची जशी लायकी असते तसं शब्दांचं देखील अधपतन होत. आणि उदासीन हा जो शब्द आहे, विनोबा म्हणाले की उदासीन हा शब्द खरं म्हणजे उत आसीन, जो उंच जागी बसलेला आहे मानसिक दृष्ट्या आध्यात्मिक दृष्ट्या, जो उंच जागी स्थित आहे त्याला उदासीन म्हणतात. आजकाल आपण उदासीन म्हणजे निराश झालेला, डिप्रेस झालेला. समाजच तसा आहे, जसा समाज तसा शब्दांचा अर्थ. तर विनोबांचं शब्दांवरती प्रभुत्व अपार. एकदा मला त्यांनी प्रश्न विचारला, त्याने म्हणे गुडघ्याला तुमच्या भाषेत काय म्हणतात? तुमची भाषा म्हणजे मी त्यावेळी मेडिकल विद्यार्थी होतो म्हणून मी म्हणत नाही. तुमच्या अनाटॉमीच्या भाषेत काय म्हणतात? जेनू. तो लॅटिन शब्द आहे म्हणाले. आणि तिथला जेनू आणि भारतातला जानू, भारतात गुडघ्याला संस्कृत मध्ये जानू म्हणतात. अजानू बाहू म्हणजे ज्याचे गुडघ्यापर्यंत हात लांब आहेत, तो प्रभू रामचंद्र.
इथला जेनू आणि इथला जानू या दोघांचा संबंध विनोबा बघू शकायचे एवढं त्यांचं भाषा प्रभुत्व व्यापक होत. ईशावास्य वृत्तीमध्ये एका जागी ते आत्मा या शब्दाचा इतिहास सांगतात आणि पूर्व वैदिक संस्कृत मध्ये तो शब्द कोणत्या रूपात येतो म्हणजे ऋग्वेदाच्या प्राथमिक भागामध्ये तो शब्द 4000 वर्षापूर्वी तो शब्द कसा येतो पासून कुठे कुठे मध्ये तो लुप्त होतो आणि मग पुन्हा पुन्हा केव्हा तो अपीअर होतो आणि मग तो ज्ञानेश्वरी मध्ये कसा येतो असा आत्मा या एका शब्दाचा 4000 वर्षांचा इतिहास विनोबा थोडक्यात सांगतो. हे सगळं थोडं डायग्रेशन मी यासाठी केलं की विनोबांच्या शब्दांचं प्रभुत्व प्रश्नचिन्ह उदास नाही. पण जो जे विनोबांनी प्रश्नांकित केलं होतं त्याला साठेंनी प्रशस्तीपत्र. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिला ध चा मा झाला त्याच्यामुळे नारायणराव पेशवेंचा खून झाला हा दुसरा ध चा मा करण्यात आला आणि त्यामुळे संत सुधी गेला. एक प्रचंड मोठी शोकांतिका आपल्यापैकी अनेकांच्या जीवनात आपण प्रत्यक्ष ती घडताना वाचली आपण होतो तेव्हा. तर विनोबांवरती विनोबांना पुन्हा भेटण्याची त्यांचं पुनराकलन करण्याची आपल्याला गरज आहे. हा माणूस नवा कसा घडावा जीवनाला आकार कसा द्यावा या जीवनाचं काय करायचं उत्तर कसं शोधावं त्यासाठी महत्वाचं साधन म्हणजे शिक्षण करणं. माझं सौभाग्य की प्रत्यक्ष वर्ध्याला आणि सेवाग्रामला गांधी आणि विनोबांनी सुरू केलेल्या शाळांमध्येच माझं शिक्षण वयाच्या 15 वर्षापर्यंत हे म्हणजे अक्षरशः जवळून मक्केला जाऊन पुराण शिकण्यासारखं झालं. या नैतालीम शिक्षणाचा जे मूळ स्रोत तिथेच जाऊन मला शिक्षण मिळालं आणि त्यातलं या शिक्षण पद्धतीवर विनोबांचं एक जे वाक्य आहे ते इतकं अप्रतिम आहे अनेकांनी ते वाचली असेल ऐकली असेल. एका जागी विनोबा म्हणतात की नैतालीम शिक्षण पद्धती म्हणजे काय तर वेगवेगळ्या व्याख्या केल्या जातात. जीवनासाठी शिक्षण जीवनाचं शिक्षण जीवनाद्वारे शिक्षण विनोबा म्हणतात या सगळ्या व्याख्या काही अर्थाने बरोबर जरी असल्या तरी मला नामंजूर आहे कारण यामध्ये अजूनही द्वैत कल्पित आहे. जीवनाचं शिक्षण म्हणजे जीवन वेगळं आणि शिक्षण वेगळं. जीवनासाठी शिक्षण मध्ये च आला साठी आला द्वारे आला आणि मग विनोबा म्हणतात जीवन हेच शिक्षण. हे वाक्य जेव्हा मी पहिल्यांदा वाचले तेव्हा आणि आता देखील माझ्या अंगात काटा होता. याच कारण असं की याहून जास्त प्रत्ययकारी वाक्य मला शिक्षणाच्या क्षेत्रात माहित नाही. बाकी सगळं ते नुसतं दिखावं. तर शिक्षणाचा असा अर्थ जिथे केला जात होता त्या नैतालीमध्येच मला शिकता आलं. प्रत्यक्ष जीवनानुभव हे शिक्षण हे सगळं मी कसं वाटून घेऊ महाराष्ट्रासोबत आणि आजच्या तरुण पिढीला कोणी कसं सांगेल की अरे असं शिक्षण होत असं शिक्षण संभव आहे. ते न देता तुम्हाला जे शिक्षण आज दिलं जात आहे याच्यावर मोठं दुसरं कारस्थान असू शकत. आणि म्हणून हे शिक्षण आपल्या समाजासमोर यावं कळावं म्हणून त्याच्यामध्ये एक जो भाग आहे या शिक्षणाविषयी पुस्तकाच्या पुस्तकात काय आहे ते मी जास्त विस्ताराने बोलू नये. दोन्ही लेखक आहेत दोन्ही मोठ्यांनी त्याच्यावर विस्तृत प्रकाश टाकलेला आहे आणि कदाचित आपण वाचाल देखील. पण पुस्तक का हे थोडं मी विस्तृत सांगू इच्छित होतो या निमित्ताने. मला जे काही मिळालं मला महाराष्ट्रासोबत विशेषतः युवा पिढीसोबत वाटून घ्यायचं होतं म्हणून मी पुस्तक आपण सर्व आज आलात त्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने त्यांना वाटून घेण्याचा एक माणसं करावं लागतं. त्यांचं माणसं किंवा औपचारिक कार्यक्रम आज नागपुरातच व्हावा
आणि त्यासाठी सुरेश पांडे पांडे आणि महेश यांच्या दिग्गज त्या पुस्तकावर आशीर्वाद द्यायला बोलायला स्वतः उपस्थित राहावे यासाठी मी त्या दोघांना धन्यवाद देतो. राजहंस प्रकाशनाला, दिलीप माझगावकरांना, आपल्या चित्रवरती अभिप्राय पाठवला, नरेश सब्जीवाल्यांना आणि आपण उपस्थित जे सगळे आलात ते सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. पुस्तक आणि त्यातील विचार आता